वर्धा शहर पक्ष निवडणुकीमध्ये 2018 शहर पक्षांची वर्धेकरांकडून निवड करण्यात आली होती. या अनोख्या ठरलेल्या शहर पक्ष निवडणुकीची दखल लिमका बुकने घेतली. ही निवडणूकच लिमका रेकॉर्ड ठरली आहे. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या अनोख्या निवडणुकीची नोंद झाली आहे. सन 2018 वर्ध्यामध्ये बहार नेचर फाउंडेशन आणि नगर परिषदेच्या वतीनं शहर पक्ष निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये तांबड, धीवर, ठिपकेवाला, पिंगळा, नीलपंख आणि कापशीघार असे 5 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये 51,267 मतं पडली. 29,865 मतं घेऊन नीलपंख हा पक्षी शहर पक्षी निवडून आलाय. या निवडणुकीमध्ये विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. 22,915 एवढ्या मताधिक्यानं वर्धेकरांनी नीलपंख या पक्षाला पसंती दर्शवली. या अनोख्या निवडणुकीची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे. लिमकाने आपल्या रेकॉर्डमध्ये याची नोंद केली. तसे प्रमाणपत्र बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षी मित्रांना देण्यात आले. बहार नेचर फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे जी निसर्गामध्ये काम करते, पर्यावरणाच्या संदर्भात काम करते आणि विशेषतः पक्ष्यांचा अभ्यास ती करते. या संस्थेने असं ठरवलं की आपल्या शहराचा देखील एक पक्षी असला पाहिजे. जसा भारताचा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, महाराष्ट्राचा हरियल हा राज्य पक्षी आहे, तसा आपल्या शहराचाही पक्षी असावा म्हणून आम्ही 5 पक्षी निवडलेत आणि विद्यार्थी आणि नागरिकांना आवाहन केलं की आपण व्होटिंग करावं, मतदान करावं आणि यापैकी एक पक्षी निवडावा. भारतीय नीलपंख हा अत्यंत सुरेख असा दिसणारा पक्षी या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आला. या उपक्रमामध्ये नगरपालिका देखील आमच्यासोबत होती आणि नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं, जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही जो पक्षी निवडून येईल त्याचा भव्य पुतळा शहराच्या मध्यभागी लावू आणि त्या प्रयत्नाला ते लागलेले आहेत. आमचा हा जो प्रयत्न होता, 50,000 अधिक विद्यार्थी व नागरिक आम्ही याच्यामध्ये जोडून घेऊ शकलो ही एक आगळी वेगळी गोष्ट लिमका बुक ऑफ रेकॉर्डला वाटली आणि म्हणून त्यांनी आपल्या या वर्षीच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद घेतली आहे. पक्ष्यांची निवडणूक, विदर्भातली ही पहिली आणि महाराष्ट्रातली ही दुसरी निवडणूक बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली होती. 23 जून ते 15 ऑगस्ट 2018 चौपट दिवस ही निवडणूक चालली आणि या निवडणुकीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी, शाळा, कॉलेजेस तसेच वर्धेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 52,000 लोकांनी मतदान केलं आणि त्यात 22,000 मतदान विक्रमी मताधिक्याने भारतीय नीलपंख हा पक्षी निवडून आला. याची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून आम्ही हा प्रस्ताव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवण्याचं ठरवलं आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सचं प्रमाणपत्र आम्हाला काल प्राप्त झालं की त्यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची नोंद केलेली आहे. या नोंदीबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे.